परंतु 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी केली तर कोरडू शेती अडचणीमध्ये येऊ शकते. 15 जुलैपर्यंत पेरणी चालती परंतु समाधानकारक पाऊसच्या अगोदर केलं तर आपला बी वाया जाऊनी, आपली मशागत वाया जाऊनी, त्यांचा खत वाया जाऊनी जरूर पेरा. कारण की 2-4-8 दिवस पाऊस नाही आला तर कोरडू जमीनमध्ये थोडीफार शक्ती राहायला पाहिजे. यासाठी हात जोडलो लागलो मी. नाही, तुम्ही फार मोठ्या महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. खरं म्हणजे शेतकरी थोडा हवाल दिला आहे. माझी शेतकरी बांधवाला आपल्या माध्यमातून नम्र विनंती करायची आहे की मी गेल्या 12 वर्षाचा जो काही हिशोब पाहिला, 12 वर्षामध्ये कधी पाऊस पडला, कधी पेरण्या झाल्या, तर यामध्ये 7-8 वर्षी अशा 15 जुलैपर्यंत ही पेरणी चालते. अजून काही पेरणीचा वेळ संपलेला नाही, परंतु 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी केली तर कोरडू शेती अडचणीमध्ये येऊ शकते. यासाठी माझी हात जोडून सर्व शेतकरी बांधवाला विनंती करायची आहे का आपण 15 जूनपर्यंत ही पेरणी करू शकतात. कोणत्याही माध्यमातून कसंही जे काही आमचे कृषी विभागाचे लोक असेल ते तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन करतील. सर्वांना मी विनंती केलेली आहे की सर्वांनी मिळून आपण एक निर्णय घ्यायचा आहे की 15 जुलैपर्यंत पेरणी चालती परंतु समाधानकारक पाऊसच्या अगोदर केलं तर आपला बी वाया जाऊनी, आपली मशागत वाया जाऊनी, त्यांचा खत वाया जाऊनी. यासाठी मला हात जोडून शेतकरी बांधवाला विनंती करायची की आपण सर्वांनी मिळून आपण ह्या निर्णयामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला 100 मिलीमीटर त्या ठिकाणी जरूर पेरणी करावी. कारण की जमिनीमध्ये जमीन, अरे ऐका ना बाबा, अरे ऐका ना बाबा, ऐकणार नाही तर समजणारच नाही. प्रत्येक माणूस बोलल तर नाही समजणार. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी मी पहिले बी आव्हान केलं, आता तिसऱ्यांदा आव्हान करू लागलो की 100 मिलीमीटर पाऊस पडला जरूर पेरा. कारण की 2-4-8 दिवस पाऊस नाही आला तर कोरडू जमीनमध्ये थोडीफार शक्ती राहायला पाहिजे. यासाठी हात जोडलो लागलो मी. मी परत बोलू लागलो, ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या असेल त्या ठिकाणी पाऊस पडावं आणि पाऊस पडणार आहे. काही भागामध्ये तेजी मंदी आहे. या वेळेस आपण पाहतो 96% पाऊस आहे. 96% पाऊस काही कमी नाही आहे, परंतु आपण एकंदरीत ही परिस्थिती बघितली तर शेतकरी बांधव थोडा हवालदिल आहे. मला शेतकरी बांधवाला एकच नम्र विनंती करायची आहे का आपण हवालदिल होऊ नये. शेतकरी बांधवाच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे आणि शेतकरी विभाग आणि महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्या अडचणी त्यांनी मांडल्या, त्याच्यावर न्याय देऊ शकतो. परंतु आज आपल्याला मी गॅरंटी देतो की थोडे दिवस लेट भी झाले तरी ही पेरणी चालते. लातूरमध्ये पण महाबीजचं बियाणं जे आहे ते महागड्या दराने विक्रीला. एक लक्षात घ्या, माझ्या मी पहिलेच बोललो का अनेक भागामध्ये अशा तक्रारी होत्या. सर्व महाराष्ट्राच्या तमाम जिल्हा अधिकाऱ्याला, कृषी अधिकाऱ्यांना आणि विशेषतः ग्रामविकासचे सीओ आणि पोलीस विभाग, या चारही विभागाला आदेश देण्यात आले आणि ज्या ज्या दुकानावर आमचा ग्रामसेवक, आमचा तलाठी, आमचा कृषी सहाय्यक, आता प्रत्येक ज्या ज्या दुकानावर असे माल स्टॉक आहे चढ्याच्या भावाने विकतात, त्या ठिकाणी बसून जे काही रेट शासनाने त्यांना ठरवून दिलेले, कंपन्यांनी छापलेले आहेत, त्या पद्धतीने विकल्या जाईल. कोणीही जास्त पैसे घेतले तर त्याला सोडल्या जाणार नाही. मी आता आज जालन्यामध्ये आहे. मी जालन्यामध्ये आताच मीटिंग घेतली जिल्हाधिकारी महोदयांची आणि त्यांनी खाली पूर्ण अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. तुम्हाला याचे परिणाम महाराष्ट्रभर दिसतील. आपण पाहिलं का गेल्या 50 वर्षामध्ये कधीही इतक्या रेटा झाल्या नाही. तितक्या रेटा आपण या 50 दिवसामध्ये आमच्या लोकांनी केलं. त्याच्यामुळे काही लोक एक आगळ्या वेगळ्या भावनेने लोकांमध्ये आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता 4 डिपार्टमेंट एक केले, एखाद्याला बदनाम करण्यासाठी सहज बदनाम करता येतं. हे चारही डिपार्टमेंट एकत्रित करून आता उद्यापासून कारवाया सुरू होतील.